श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रिय टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता दुसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील बालभारती मराठी या विषयातील 10 धडा नंबर 10 चिंटू रुसला चिंटू हसला पान नंबर आहे 5. पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर देते बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू. बालमित्रांनो, तुम्ही सकाळी लवकर उठता का? लवकर उठून आंघोळ, दात घासता का? आंघोळ करता का? आणि शाळेत वेळेत जाता का? अभ्यास नीट व्यवस्थित करता का? अशाच तुमच्याच वयाच्या एका मुलाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. इथे एक चित्र दिसत आहे, त्या चित्रामध्ये जो मुलगा दिसत आहे त्याचे नाव आहे चिंटू. तर या चिंटूविषयी या धड्यामध्ये गोष्ट सांगितलेली आहे, ते आपण आता वाचू. चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा, आईबाबा त्याला लवकर उठवायचे, पण छे चिंटू काही उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की घाईघाईने आंघोळ उरकून गणवेश घालून धावपळत शाळेत जायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची. त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत. त्याला आपलाच राग यायचा, तो नाराज राहायचा, तो स्वतःवरच रुसायचा, काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा. तर बालमित्रांनो, इथे चिंटू दिसत आहे. चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा, आईबाबा त्याला उठवण्याचा प्रयत्न करायचा, पण तो आळशीपणाने उठायचा नाही, लवकर उठायचा नाही. शाळेची घंटा वाजली की मग गडबड करायचा, घाईघाईने आंघोळ करायची, आंघोळ करताना व्यवस्थित आंघोळ न करता कसे तरी पाणी ओतून घ्यायचा, आणि गणवेश घालून धावपळत तो शाळेत सुटायचा. इस्त्रीची कपडे घालत नाही, केस व्यवस्थित विंचरत नाही, तसा शाळेत पळायचा. मग ते पाहून मुले त्याला हसायची, चिडवायचीच. मग हे चिडवलेले पाहून त्याला अभ्यासही नीट करू वाटायचा नाही, अभ्यास करताना त्याला आनंद वाटायचा नाही. त्या आणि तो घाणेरडा वागत होता, त्यामुळे मुलेही त्याच्याबरोबर खेळत नसत. त्याला आपलाच राग यायचा, स्वतःचा त्याला राग यायचा, तो नाराज व्हायचा, स्वतःवरच रुसायचा आणि एकटाच विचार करत बसायचा. आता पुढे पाहू. एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजा ताईजवळ आली, चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते. अरे एवढेच ना, हे बघ चिंटू, मी तुला काय करायचं ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझे? ऋतुजा म्हणाली. चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना मी सगळे, सांग ना. ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचे, शौचात जाऊन यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा. असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील. चिंटूलाही पटले. तर काय झालं, एक दिवस चिंटू विचार करत बसलेला होता. ते पाहून त्याची ऋतुजा ताईजवळ आली आणि म्हणाली, काय झालं आहे, काय विचार करत आहेस? तर चिंटू म्हणतो, माझ्याशी कोणी बोलत नाही, माझ्याशी कोणी मैत्री करत नाही, कोणी खेळत नाही, मला वाईट वाटते. तर त्याची ऋतुजा ताई म्हणते, मी तुला एक गोष्ट सांगते, तू ते करशील का? मी जसे सांगेल तसे करशील का? चिंटू म्हणाला, हो करेन, मी तुझं सगळं ऐकेन. ऋतुजा म्हणाली, हे बघ, काय करायचं, रोज सकाळी लवकर उठायचे, लवकर उठल्यानंतर शौचात जाऊन यायचे, म्हणजे बाथरूमला जाऊन यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे, त्यानंतर दात घासायचे, स्वच्छ आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर अंग कोरडे करून स्वच्छ कपडे घालायचे, इस्त्री केलेले केस विंचरायचे आणि नीट दप्तर भरायचे, दररोज अभ्यास देखील करायचा. असे केले की तुझे सगळेच मित्र होतील. चिंटूला हे पटले. चिंटूने त्याप्रमाणे वागायचे ठरवले. आता आपण पुढे वाचू. दुसरा दिवस उजाडला. कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला, ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले, अभ्यासाला बसला,
आईबाबांना आनंद झाला. शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले. चिंटू सुंदर दिसत होता. तो फारच खुशीत होता. चिंटू नाचतच शाळेत गेला. चिंटूभोवती मुले गोळा झाली. स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला. शिक्षकाने चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने हसू लागला. इथे चित्रामध्ये दिसत आहे. तर काय झालं, चिंटू दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला. दिवस उजाळल्यानंतर लवकर उठला. कोणीही त्याला उठवायची गरज लागली नाही. कोणालाही न सांगता तो लवकर उठला. ऋतुजा ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याने सगळे केले. तो लवकर उठला, शौचास गेला, हातपाय धुतले, त्यानंतर स्वच्छ आंघोळ केली, स्वच्छ कपडे घातले, नीट दप्तर भरले, व्यवस्थित अभ्यास केला. त्याने एवढे सगळे व्यवस्थित केलेले पाहून त्याच्या आईबाबांना देखील आनंद झाला. त्याने आरशात पाहिले तर तो स्वतः खूप सुंदर दिसत होता. स्वतःलाच पाहून तो खुश झाला. चिंटू नाचतच शाळेत गेला आणि त्यामुळे काय झालं, चिंटूभोवती मुले गोळा झालीत. स्वच्छ आणि आनंदित दिसणारा चिंटू सगळ्यांनाच आवडू लागला आणि सर्वजण त्याचे मित्र झाले. शिक्षकांनी देखील चिंटूचे खूप कौतुक केले. त्यामुळे चिंटूला आनंद झाला आणि तो खूप हसू लागला. समजलं बालमित्रांनो? तुम्ही देखील अशा तऱ्हेने लवकर उठून शौचात जाऊन हातपाय धुवायचे, दात स्वच्छ घासायचे, आंघोळ करायची आणि व्यवस्थित कपडे घालून अभ्यास रोजच्या रोज करून लवकर वेळेत शाळेत जायचे. असे केल्याने आपल्याला चांगली सवय लागते. त्यामुळे तुम्हाला खूप मित्रमैत्रिणी होतात.